नमस्कार, गर्षी चव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अगदी अशाच पद्धतीने मसाले भात बनवणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. मसाले भात बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा 2 ते 3 चमचे तेल ओतून घेणार आहोत. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मोहरी टाकू, 1/2 चमचा जिरे. जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकूया. एक बारीक चिरलेला कांदा, तो थोडंसं आपल्याला लालसर होतोपर्यंत परतून घ्यायचा आहे. एक उभा चिरलेला टोमॅटो. इथं मी एक सिमला मिरची आणि एक छोटा साईजचं वांगं घेतलेलं आहे. ते पण आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. भाज्या ह्या तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. ह्या पण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे टाका. हे आता व्यवस्थित परतून घेऊया. हे थोडंसं परतल्यानंतर 2 चमचे दही आपण वापरणार आहोत. दही आणि चव खूप छान येते. खूप आंबट जर दही असेल तर 1 चमचासुद्धा पुरेसा आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. भाज्या आपल्या व्यवस्थित परतल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीर पण थोडीशी हलवून घेऊया. आता टाकूया हळद 1/2 चमचा, लाल तिखट 1/2 चमचा, काळा मसाला 1/2 चमचा आणि आपण या मॅगी मसाल्याचा वापर करणार आहे. या साईजची 1 पुडी आपण वापरणार आहोत. अर्धा चमचा धना पावडर. हे थोडंसं मिक्स करून घेऊ. इथे मी 1 वाटी ह्या साईजची 1 वाटी कोळपी तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून मी 10 मिनिटासाठी भिजत टाकला होता. तो आपण आता सर्व टाकून देऊ आणि व्यवस्थित हे परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. वास पण खूप छान येतो आहे. आता इथं आपण मीठ टाकणार आहोत. मीठ हे तुमच्या चवेनुसार टाका. तेलाच्या ठिकाणी तुम्ही ह्या भातासाठी तुपाचा पण वापर करू शकता. आता टाकूया पाणी. ज्या वाटीच्या सहाय्याने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीच्या सहाय्याने आपण पाणी मोजून टाकणार आहोत. साधारणतः 3 वाटी पाणी लागणार आहे आपल्याला, कारण भाज्या पण शिजायला आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. तीन वाटी पाणी वापरलेले आहे. ज्या वाटीच्या सहाय्याने तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीच्या सहाय्याने पाण्याचा वापर केलेला आहे. आता फुल गॅस करून आपण व्यवस्थित याला उकळी येऊ देणार आहोत. आपल्या तांदळाला आता उकळी आलेली आहे मस्तपैकी. आता ह्या स्टेपला आपण गॅस कमी करूया. कमी गॅस करून झाकण मारणार आहोत साधारणतः 10 मिनिटासाठी.
आपले 10 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूया कसं झालं आपला मसाले भात। वा मस्त वास येतो आहे, शिजला आहे, छानपैकी शिजलेला पण आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान मोकळा मसाले भात बनवून तयार झालेला आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून पहा, खाऊन पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।